आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ही वसुधा. नमस्कार. गौतमची मेहुणी. अच्छा, म्हणजे यांची बहीण? नाही नाही, गौतमची पहिली पत्नी शुभदा तिची लहान बहीण. अच्छा, मग पहिल्या पत्नीकडनं काही मूलबाळ? आहे एक मुलगी आहे. हो का? अर्पिता. मी बोलवते हा तिला. अर्पिता, अर्पिता बाळा बाहेर ये बघू. लागते. अर्पिता ये की. आलीच बघा. ये ये ये. अर्पिता शुभिताईची मुलगी. नमस्कार सर. नमस्कार. मंजिरी चल. जेवणाची वेळ झालीच आहे, वाढायला घे या. हो हो, मी तयारी करते, तुम्ही जेवून जा. ताई नको. अहो, फ्लाइट मध्ये झालंय माझं. एवढी महागडी तिकीट असतात ना की नाश्ता सुद्धा पोटभर केला मी. नाही हो, पण जरा दोन घास आमच्या घरचे. हा नाही हो. नाही, मी जर का इथे जेवलो ना तर घरी मला बायकोच्या शिव्या खाव्या लागतील. त्यापेक्षा तिच्यासोबत दोन घास खाल्लेले बरे. आणि खरं सांगू का, राजलक्ष्मी बरोबर जेवल्याशिवाय माझंही पोट भरल्यासारखं वाटत नाही. अजून एक खरं सांगा, बायकोवर प्रेम आहे मान्यच आहे, भीती वाटते ना पण थोडी. अहो, आता होम मिनिस्टरला न घाबरून कसं चालेल. अगदी खरं, घरोघरी मातीच्या चुली. पण या परत वेळ काढून नक्की तुमच्याशी गप्पा मारायला मजा येईल. अहो, तुम्ही कधीही बोलवा, वाटलंच मुक्का मला देईन मी. चला पप्पा, मम्मी वाट बघते. चला येतो. बर, चला बॅग घेतो. काय गरज होती तिला बाहेर यायची? बघा, विषय निघाला म्हणून आईंनी सांगितलं आणि वसुधा ताईंनी बोलवलं. आणि तसंही युवराजच्या घरी माहिती आपल्याला दोन मुली येते. आता माहितीये म्हणून काय जाहिरात करत? तुम्ही वचन दिलंय हे लक्षात आहे ना? शुभदा ग्रुप ऑफ कंपनीची मार्केट मधली किंमत, आलिशान बंगला, 4-5 गाड्या, सगळे दाग दागिने मिळून हिशोब केला तर 50 कोटी पेक्षा जास्त. अहो, काय चाललंय तुमचं? परदेशात राहून आल्यावर वेळ बीड लागलं की काय तुम्हाला? नाही ग, युवीच्या सासऱ्याला भेटून आलो ना म्हणून लागलंय. त्यांच्या सगळ्या संपत्तीची गोळाबेरीज करत होतो. म्हणजे अजूनही करोडपती होण्याचं स्वप्न सुरूच आहे का तुमचं? अगं, त्या स्वप्नात तर आधीपासूनच आहे. पण काय ग, तू मला सांगितलं का नाहीस की त्यांना दोन मुली आहेत म्हणून? हो, मी सांगायला हवं होतं. मग संधी दिली तुम्ही मला. एअरपोर्टवर उतरलात आणि सरळ त्यांच्या घरी गेलात. शोभत तुम्हाला हे? शोभत?
पण खरं सांगू, तुम्ही त्यांची मोठी मुलगी पाहिलीत का? मला ना आपल्या युवराजसाठी तीच योग्य वाटते. आपण त्या दोघांचं लग्न लावून देऊयात का? तुला वेळ लागलाय. अरे तुला माहित नाहीये का, युवराज आणि प्रिया एकमेकांवर प्रेम करतात. तुम्ही काही म्हणा, पण मला तर युवराज आणि अर्पिता एकमेकांसाठी पूरक वाटतात. मला तर वाटलं होतं की शुभदा ग्रुप ऑफ कंपनीच्या एमडीला एकच मुलगी आहे. त्यांच्याकडे जाताना मी हाच विचार करत होतो की एकदा का लग्न झालं की सगळी संपत्ती आपली होणार. पण तिथे गेल्यावर काय, माझ्या स्वप्नांचे दोन हिस्से होणार. तो दोन मुलांना का नाही जन्म दिला का? म्हणजे दोन्ही हिस्से आपले झाले असते. तो काही काय बोलताय तुम्ही? ठीक आहे, तुझ्याशी नाही बोलत, तेव्हाशी बोल. परमेश्वरा, त्या मोठ्या मुलीला दुर्बुद्धी दे. तिनं वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करू देत आणि वडीलही तिला रागानं घराबाहेर काढू देत. म्हणजे सगळी संपत्ती आपल्या पदरात पडेल. तू काही काय बोलताय तुम्ही? असं कोणाबद्दल वाईट बोलू नये कधी. बिचारी अर्पिता, जन्म झाला तिचा आणि आई गेली. तिचे बाबा तिचं तोंडही पाहत नाहीत. काय सांगतेस? म्हणजे ती नावडतीये? अगं बघ, परमेश्वराने लगेच मार्ग पण दाखवला. अगं त्यांनी नावडतीवर प्रेम नाही केलं, त्यांनी आवडतीवर प्रेम केलं. ये मंजा. अहो, खरं तर मी यांना सांगणार होते की युवराजचं किती प्रेम आहे अर्पितावर, पण यांच्या मनात काही भलतच आहे. आता यांना प्रिया आणि संपत्ती एवढंच दिसत. मी जर यांना युवराज आणि अर्पिताच्या नात्याबद्दल सांगितलं तर हे काय करतील कुणास ठाऊक. सॉरी.